हेलो, आवाज है तो एगा। चला, आज आपण परत एकदा सॉईल हा टॉपिक आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या संदर्भात आणि आजच्या मध्ये जे सॉईलचे प्रकार आहेत, त्याच्यानंतर जे सॉईलचे टाईप्स आहेत हे आपण आज बघू आणि बाकीचे। हॅलो हॅलो सर्व, माझा आवाज येतो का? एक वेळेस सांगा। चला, सर्वांना दिवाळीच्या परत खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज एक महत्त्वाचं तुम्हाला मी सांगणार आहे आणि आपली जी मृदा चालू आहे ते आज आपण इथे संपूया। बरंच सारं तुम्हाला याच्यामध्ये मी काही ट्रिक पण सांगतो की कशा पद्धतीनं तुम्ही याला लक्षात ठेवू शकता। एका चार्टच्या माध्यमातून तुम्हाला फार सोपं जाईल हे लक्षात ठेवण्यासाठी आणि तुम्ही पण परत परत तुम्हाला वाचण्याची गरज पडणार नाही। तुम्ही छोट्या छोट्या जे तुमच्याकडे पुस्तक असेल त्याच्यावर सुद्धा नोट डाऊन केलं तरी चालतं। आवाज येतोय? चला, व्हेरी गुड। चला, बाकीचे अजून कोण आहे? लवकर लवकर या, लवकर जॉईन करा, आपण बाकीचं सुरू करू। ठीक आहे, आपण याच्या अगोदर सुरुवातीपासून एकदा रिव्हिजन करू, काय काय बघितलं काय काय नाही बघितलं ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि रिव्हिजन एक 5 मिनिटात वगैरे घेऊ। ठीक आहे मित्रांनो, रिव्हिजन घेण्याच्या पूर्वी तुम्हाला सर्वांना आनंदाची गोष्ट सांगतो, आनंदाची आणि तेवढीच ही आपल्याला ज्याकडे थरोली बघायचं आहे सर्वांना। जेवढे औरंगाबाद विभागामध्ये आहेत, जेवढे विद्यार्थी औरंगाबाद विभागामध्ये आहेत, आपले सर्वांचे म्हणजे आपला माणूस जर तुम्ही सर्च केलं तर हॅशटॅगमध्ये आपला मास्तर दिसतो, सचिन ढवळे सर। आणि सचिन ढवळे सरांना जी पसंती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। हे सरांनी गेल्या तुम्ही 4-5 वर्षाचा त्यांचा जर कार्य बघितलं तर मित्रांनो, त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे। इवन तुम्ही जे स्वातंत्र्य सैनिक असू दे, शेतकऱ्यांची मुलं असू दे, जे जवान शहीद झाले त्यांचे मुलं असू दे, त्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना सचिन सरांच्या क्लासमध्ये बरीच वेळेस त्यांना मोफत, काहींना तर सवलत पण भरपूर साऱ्या दिल्या होत्या। तर मग तुम्ही PSI चा रिझल्ट असू द्या, PSI च्या बद्दलच्या काही तक्रारी असेल तर त्यावेळेस आयोगासंबंधात चर्चा करणं, कोणत्या अजून महापोर्टलचं असू द्या, त्या महापोर्टलच्या संदर्भातील, शिक्षणाच्या संदर्भातील सरांनी गेल्या 4-5 वर्षाचं कार्य बघितलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि सगळ्यांचे ते लक्षात पण आहे। मित्रांनो, आता ते खरं लक्ष तुम्हाला आता द्यायची गरज आहे, म्हणजे औरंगाबाद पदवी मतदारसंघामधून आपले सर आणि सर्वजण आपण त्यांचे चाहते आहोत। ठीक आहे, तर आपण सर्वांनी लक्ष द्यायचं की औरंगाबाद पदवी मतदारसंघामधून सर उभे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो घवघवीत सर्वांनी, जेवढे औरंगाबाद विभागातले आपले विद्यार्थी आहेत त्या सर्वांना मला तुम्हाला सांगायचं आणि सांगायला पण आनंद की आपला माणूस आहे, आपला जवळचा आहे, उद्या हक्कानं तुम्ही बोलू शकता, उद्या हक्कानी फोन लावा सरांना, सर तुमचा कधीही फोन उचलतात। तुमच्या कोणत्याही लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना घरी जाण्यापासून त्यांच्या राहण्याची खाण्याची एवढंच नाही तर औरंगाबादमध्ये जे लोक विद्यार्थी अडले होते, जे त्यांना तिथं अडकून पडले, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सरांनी जे कार्य केलं ते खूप उल्लेखनीय आहे। मित्रांनो, सर्वांनी या जास्तीत जास्त आपल्या जवळच्या जेवढ्या जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना सांगा की सरांच्या संदर्भातली माहिती ऑलरेडी तुम्हाला सर्वांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आहे। सरांनी GDC अकॅडमीवर सुद्धा बरेच सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि अजून भरपूर सारे आहेत, तुम्हाला त्याची अख्खी सिरीजला सिरीज आहे सरांची जी तुमच्यापर्यंत घेऊन येते CSATच्या माध्यमातून। तर या सरां हे सर्वांना आपण याची माहिती देण्याचा प्रयत्न करा की सचिन ढवळे सर की आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस। ठीक आहे, चला तर आजच्या लेक्चरला सुरू करू। मग आपली पहिली पसंती कोणाला आहे? आहे ना सर्वांची? बोला यस नो, जे बोला आहे की नाही? पहिली पसंती कोण असेल आपलं? आपलं पहिली पसंती कोण असेल? सचिन ढवळे सर। शिक्षणामध्ये सर्वात जास्त मुलांना मदत करणारे किंवा शिक्षणाचा
मुलांपर्यंत पोहोचण्याचं काम सरांनी केलेलं आहे. स्पर्धा परीक्षामध्ये जे गरजू होतकरू कष्टकरी शेतकरी या लोकांना मदत करा, ओनली हा एकच सचिन ढवळे सर, सगळ्यांनी सगळ्यांना सांगायचं आपला मास्तर, आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, ठीक आहे. हे आपल्या संबंधित आहे मित्रांनो, इवन आपल्या जागेचा पण आवाज उठवणारा एकच माणूस आहे, ते म्हणजे आपण सचिन ढवळे सर. बस हा सगळ्यांनी जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी सगळ्यांनी एकदा सांगा औरंगाबाद विभाग हे विसरायचं नाही. चला उद्यापासून चालू होतील ते अनअकॅडमीच्या संबंधित. मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे लाईव्ह क्लासेस चालू आहेत आपले, आणि या लाईव्ह क्लासेसमध्ये तुम्हाला मी सध्याला 3 विषय तिथे शिकवतो. एक म्हणजे पॉलिटी, आणि पॉलिटीचं लवकरच मी तुम्हाला 100+ तासाचं एक मोठं लेक्चर घेऊन येणार आहे. हे प्रत्येक लेक्चर 1.5 तासाचं असणार आहे, म्हणजे साधारणतः मी तुम्हाला 150 तास पॉलिटी शिकवणार आहे या तासामध्ये. एकदम इवन तुम्हाला क्वेश्चनसुद्धा असतील, आणि आपण याच्यामध्ये आपण मुख्य प्लस पूर्व आपल्याला असं असेल मित्रांनो, हे विसरू नका. मुख्य प्लस पूर्व, आणि हे जवळजवळ मी तुम्हाला याच्यामध्ये पूर्व मुख्यचे विश्लेषण पण असणार आहे, कॉन्टेंट प्लस विश्लेषण, आणि आपण प्रश्नांनुसार आपण समजून घेण्याचा प्रत्येक घटना करणार आहोत, ते मी तुम्हाला लवकरच त्याची पण माहिती देतो. आणि या सोबत हे जे बॅचेस आहेत ह्या माझ्या बॅचेस चालू आहेत, हे झालेल्या बॅचेस काही NCERTचं वगैरे मी कम्प्लीट केलं आहे. मी इवन तुम्हाला स्टेट बोर्डसुद्धा पूर्ण केलेलं आहे तिथं, त्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास कम्प्लीट करू शकता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कम्प्लीट करू शकता, ठीक आहे. चला जर अनअकॅडमीवर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला हे भरपूर साऱ्या जे फॅसिलिटी आहे, जसं स्ट्रक्चर लाईव्ह क्लासेस आहेत, डेली लाईव्ह क्लासेस आहेत, अनलिमिटेड ॲक्सेस आहे. तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातले जेवढे अनअकॅडमीवरती एज्युकेटर आहेत, MPSC कॅटेगरीमधील, त्या सगळ्यांचे लेक्चर्स तुम्ही बघू शकता. तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह डाऊट विचारू शकता, हे तुम्हाला ह्या फॅसिलिटी तुम्हाला आहेत मित्रांनो. काही डाऊट आला तर तुम्ही मलाही कॉल करा, माझा नंबर तर तुम्हाला गुगललाही भेटून जाईल, तिथे नाव टाका GDC अकॅडमी, सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. ॲडमिशन घ्यायचं असेल तर फार सोपी प्रोसेस आहे, जास्त काही नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी 1 महिना घ्या, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने, याच्यामधला कोणताही एक जरी चॉईस केला तरी तुम्हाला फार सोपं आहे, त्याच्यामध्ये जास्त काही नाही. GDC लाईव्ह हा कोड टाकायचा, GDC लाईव्हमधून तुम्हाला 10% अतिरिक्त सूट मिळत आहे. जे काही तुमचा अमाऊंट असेल, बघा इथे अमाऊंट तुमचं जे काही होतं त्याच्यामध्ये तुम्हाला सूट मिळालेली आहे, जर तुम्ही हा कोड टाकलेला आहे तर. अशा रीतीनं चालू घडामोडी उद्यापासून आपली सुरू होईल, डेलीची चालू घडामोडी. आपण याला एक टाईम ठरूया, मी तुम्हाला टाईम उद्याला सांगेल, टाईम कोणता असेल, डेलीचा असेल. मोस्टली तो 6 वाजता वगैरे हा टाईम असेल मित्रांनो, 6 वाजता आपण त्याला कम्प्लीट करणार आहोत रोजच्या चालू घडामोडी. बघा खडक वगैरे आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, कालावधी काय काय आहे, काय काय नाही, प्रमाण काय आहे, तर याच्यामध्ये जे कॉम्पाऊंड्स आहेत, मी परत एकदा हा मॅप दाखवतो. या मॅपच्या माध्यमातून मी तुम्हाला बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, ते म्हणजे कोणत्या. तर एक आपल्याला बघा याचे जे काही कॉम्पाऊंड्स आहेत, 3 आहेत, 1, 4 आहेत, कोणते आपल्याला याच्यामध्ये माती दिलं होतं, माती किती टक्के आहे तर ते म्हणजे 45. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेंद्रिय पदार्थ ते सुद्धा आहे, सेंद्रिय पदार्थ किती होते मित्रांनो, 0.5%. त्याच्यानंतर तुम्हाला हवामध्ये तुम्ही बघा किती आहे तुम्हाला तिथे 25%. त्याच्यानंतर तुम्ही तिथे पाणी घ्या, पाण्यामध्ये तुम्हाला 25%. अशा पद्धतीचा हा तुम्हाला एका मृदेमध्ये हे घटक आहेत त्याचे, आणि याच्या हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. हे तुमच्या आणि तुमच्या समोर जो मॅप दिसतो, या मॅपच्या माध्यमातून तुम्हाला काय लक्षात येतं, तुम्हाला जे जाडी भरडी मृदा, काळी मृदा, रिगूर त्याला म्हणतो आपण, जांभी किनारपट्टीवरील गाळाची किंवा तपकिरी जे आहे डोंगराळ प्रदेशामध्ये, ह्या सगळ्या ज्याला आपण सॉइल प्रोफाईल म्हटलेलं आहे ना, ते ह्युमस काय आहे, ते ह्या सगळ्या गोष्टी आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितल्या. हॉरिझॉन्टली सॉइल प्रोफाईलसुद्धा आपण बघितली, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी समजून घेतल्या. याच्यामध्ये कोणते कोणते कॉम्पाऊंड्स बघितले त्या दिवशी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. आपण मृदा उच्छेद बघितला, मृदा स्थिती स्थर बघितला, ज्याला हॉरिझॉन्टल सॉइल म्हणतो, मृदेची निर्मिती बघितली, गुणधर्म बघितला, हे सगळ्या गोष्टी त्याच्या म्हणजे कालच्या परवाच्या लेक्चरमध्ये बघितल्या. कारण काल तर तुम्ही दिवाळीमध्ये सगळेजण होता, माझे लेक्चर चालूच होते, मी फक्त यूट्यूबला आलो नाही पण माझ्या अनअकॅडमीवर लेक्चर चालू होते. मी तुम्हाला दिवाळीच्या मी तुम्हाला शुभेच्छा पण दिलेल्या आहे. परत एकदा तुमची दिवाळी अशी एकदम सुखी आनंदात सगळा तुमच्या याच्यामध्ये रोषणाई हो तुमच्या जीवनामध्ये.
आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो तुमची पुढची दिवाळी हे तुमच्याकडे एक पोस्ट असावी आणि ही तुमच्या आईवडिलांना ते गिफ्ट असावं तुमच्यातर्फे. ही अशी एक शुभेच्छा माझ्यातर्फे जी डी सी अकॅडमीच्या सगळ्या बिहाफ सगळ्या सबस्क्राईबतर्फे मी तुम्हाला या शुभेच्छा देतो आणि तुमच्या त्या कष्टाला नक्कीच यशही येणार आहे. तुम्ही ठरवली रोज आपल्या प्रामाणिक तुमचा तो प्रयत्न असेल तर चला. आता मृदेची निर्मिती झाली कशी हे आपण बघितलं की त्याच्यामध्ये आपण दोन घटक बघितले होते. हे घटक कोणते कोणते होते मी तुम्हाला एकदा परत एकदा त्या माध्यमातून दाखवतो. तर हे घटक कोणते आहेत मित्रांनो, तर याच्यामध्ये बघा मी तुम्हाला इथं ह्युमस वगैरे विघटन हे जे मूळ खडक आहे तुमचं ज्याला ज्यांना खडक तुम्ही म्हणता, त्याच्यानंतर विघटक खडक कसं झाला निम्न कसं तर झाला ह्युमस. ह्युमस म्हणजे वरचा जिथं तुम्ही रोपटं वगैरे लावता ह्या वरचा भाग आहे ज्याला टॉप सॉइल वगैरे तुम्ही. त्याच्यानंतर हे झाले तुमचे कॉम्पोनंट्स ज्याच्यामध्ये मृदेचे घटक आहेत बरोबर का, आणि हे झाले तुमची निर्मिती. निर्मिती होते मृदेची निर्मितीची प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक घटक कोणते त्याच्यावरती प्रभाव टाकणारे घटक आणि त्याच्यामध्ये या मृदेची निर्मितीची प्रक्रिया कशी होते. एक अपक्षय प्रक्रिया होते आणि मृदा विकासाच्या प्रक्रिया काही असतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या साईडला तुम्ही बघा हवा जीवशास्त्रीय खडक किंवा मूळ खडक कालावधी आणि भूटा हे जे आहे हे झालं तुमची निर्मिती बरोबर. आता हे जेव्हा निर्मिती याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो ना की त्याला फॅक्टर इन्फ्लुएन्स सॉइल डेव्हलपमेंट जे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये प्रभाव टाकणारे जे घटक आहेत ते हे सगळे तुमचे हे घटक आहेत. मूळ खडकाला आपण काय म्हणतो मित्रांनो, पॅरेंट खडक. तो मूळ खडक काय काम करतो चला हे झालं आपलं त्या दिवशी, जस्ट रिव्हिजन घेतो थोडं आणि आपण पुढे पटकन जाऊ ठीक आहे. आणि हा जो मूळ खडक आहे तुम्हाला तुम्ही याच्या अगोदरचं जर लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या, कारण त्या लेक्चरमध्ये तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या. हे जे आहे मित्रांनो आता याचा दुसरा भाग आहे, परत तुम्ही कन्फ्युजन होऊ नका की सर अगोदरचं काहीच सांगितलं नाही, हा याचा दुसरा भाग आहे. 14 तारखेचं लेक्चर बघा, 14 तारखेचं तुम्हाला सरळ दिसेल, 14 तारखेला लेक्चर झालेलं आहे आपलं ऑलरेडी ठीक आहे. याच्यातला आपण दुसरा त्याच्यामध्ये तुम्हाला मूळ खडक म्हणजे पॅरेंट खडक, प्रादेशिक हवामान ज्याला रिजनल क्लायमेट जे आहे. आता रिजनल क्लायमेट म्हणजे काय, जेव्हा आपण बघतो की एखादा जर घटक आहे त्या महत्त्वाचा घटक मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा जो घटक आहे तो महत्त्वाचा घटक म्हणजे काय, हवामान. आणि या हवामानाचं जे काही खडकाचं ज्याचं विदारण किंवा त्याला अपक्षय आपण म्हणतो हे होणं त्याच्यासाठी पहिला टप्पा असतो हा टप्पा. आणि आपण हा ऑलरेडी बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण जैविक घटक बायोलॉजिकल फॅक्टर्स आपण बघितले, जैविक घटकामध्ये काय काय होतं. त्याच्यानंतर आपण कालावधी टाइम्स किती लागतो याला, टाइम भरपूर लागतो मित्रांनो याला, हजारो वर्षे लागतात. ही एक दोन वर्षात 100 वर्षात नाही होणार, याला कालावधी जो आहे तो कालावधी याला बराच लागतो, याला टाइम आपण म्हणतो. टाइम किती लागतो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपल्या सर्वांना माहिती आहे राईट. चला चला मग जर तुम्हाला हा कालावधी 2.5 सेंटीमीटर जर तुम्हाला मातीचा थर, मातीचा म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर मृदेचा थर निर्माण होण्यासाठी याला हजारो वर्ष लागतात हे लक्षात घ्या. आणि याच्या यासाठी बऱ्याच याच्यावरती प्रक्रिया चालू असतात. मी तुम्हाला त्या दिवशी पण पालापाचोळा काही अजून लगे जे छोटे मोठे जनावरं वगैरे त्याच्यामध्ये मातीमध्ये मिसळल्यानंतर त्याच्यावर जे काही प्रक्रिया होते आणि रिलीफ आपण म्हणतो ज्याला भू उठाव म्हणजे भू उठाव म्हणजे काय आहे ठीक आहे. तर तुम्ही खोलगट भागामध्ये जे आहे जलनिसरण चांगलं नसल्यामुळं तिथं एक परिपक्व मृदा जी आहे मृदा ती मृदा तयार होत असते आणि ते एक आपल्याला तिथं सांगितलं. यांचे गुणधर्मसुद्धा आहेत की कोणते आहेत गुणधर्म हे पण आपण बघा. मी त्या दिवशी तुम्हाला म्हणत होतो की तीन प्रकारचे गुणधर्म आहेत, एक प्राकृतिक भौतिक, त्याच्यानंतर तुम्हाला रासायनिक आणि जैविक, असे तीन प्रकारचे गुणधर्म. या गुणधर्मामधून तुम्ही काय शिकला की पहिल्या गुणधर्मामध्ये ज्यावेळी प्राकृतिक भौतिकमध्ये आपण शिकलो होतो की मृदेचं पोत काय, घडण कशी होते, रचना कशी होते, तिचं पोकळी कशी आहे, तिची रंग कशापासून तयार होतो, तापमान मृदेचं तापमान तिच्यातला ओलावा, हे सगळ्या तुमच्या प्राकृतिक भौतिक तुमच्याही गुणधर्म आहेत मृदेमध्ये. जेव्हा तुम्ही कधी तुमची जे अशी थोडंसं एखाद्या शेतामध्ये उत्पन्न होत नसेल किंवा तिची सुपीकता कमी झाली असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी त्या मृदेला घेऊन जाता थोडीशी आणि तिथल्या लॅबमध्ये दाखवता. त्याला आपण सॉइल हेल्थ कार्डचे माध्यमातून सुद्धा हे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड होत असतात शेतकऱ्यांसाठी. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की जे तुम्ही म्हणता ना की मृदेचं आम्ल आणि विम्ल हे जे निर्देशांक आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही 1 ते 14 पर्यंत जर तुम्हाला एका याच्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला तर ते तुम्हाला थोडक्यात एक सेकंड बघा हे सगळं त्याच्यामध्ये आहे जे आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. चला
आता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ते म्हणजे काय, तर ते म्हणजे भारतातील मृदेचे प्रकार, कोणते कोणते प्रकार आहेत. आणि त्या दिवशी पण ऑलरेडी हे लेक्चरमध्ये झालं, रिव्हिजन आत्तापर्यंत आपण घेतलं ते संपलेलं आहे. आता तुम्ही मला सांगू शकता की मृदेचे प्रकार धूप कशी होते तेही बघितलं, त्याच्यानंतर आपण त्याला कोणते कोणते घटक कारणीभूत आहेत, ठीक आहे, कोणती धूप उसळी धूप आहे त्याला आपण स्लॅश इरोजन म्हणतो, ओखळी धूप आहे ती पण आहे रील इरोजन म्हणतो, चादरी धूप आहे, घळी धूप आहे, प्रवासातील धूप आहे, हे सगळ्या धूप आहेत आणि त्या धूप आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत, राईट. चला आता धूप होण्याची कारणं काय आहेत, काय आहेत कॉजेस ऑफ द इंडियन सॉइल इरोजन सांगा. सर थोडस वेळ घ्या अजून प्लीज, म्हणजे रिव्हिजन रिव्हिजन करायचं का कल्याणी जी असं म्हणताय तुम्ही. रिव्हिजन बराच सारा वेळ झाला मी करतोय, जवळपास 10 मिनिटं झाले असतील रिव्हिजनवरतीच बोलतोय मी. हां तांबडी मृदा अगदी बरोबर आहे. अजून काय तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा. त्याच्यानंतर धुपेचे जे परिणाम आहेत म्हणजे इफेक्ट्स ऑफ सॉइल इरोजन कशा प्रकारचे हे आहे, मातीचा नाश होणं, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून तुमची रेती आहे, रेती दगड गोटे याच्या ह्या सगळ्याचा साठा म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो, पाण्याची टंचाई त्याच्यामुळं सुद्धा धूप होतं, हे सगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. सर घटना दुरुस्तीवर घ्या एखादं, घटना दुरुस्तीवर आहे बरं, ठीक आहे. पॉलिटीसाठी आपण लवकरच येऊ, मध्ये 2-3 दिवस दिवाळीच्या निमित्त तुमचा आनंदामध्ये जे दिवाळी तुम्ही साजरी करता फॅमिलीसोबत त्याच्यामध्ये आम्ही उगेच लेक्चर घेऊन तुम्हाला डिस्टर्ब करू नाही किंवा तुमचा अभ्यासक्रम कमी मागं पडू नाही म्हणून याच्यासाठी आम्ही 2-3 दिवस लेक्चर स्टॉप केले होते, थांबवले होते, कारण सण होता भारतातला सर्वात मोठा आपला सण आणि त्याला तुम्ही सर्वजणच साजरा करता, तर त्याच्यामुळं जे सचिन सर आपले श्रीकांत सर येतात त्याच्यानंतर आपले अजून दुसरे सर हे त्यांनी कंटिन्यू लेक्चर चालूच आहे पण मध्ये 2-3 दिवस आपण थांबलो होतो. क्वेश्चन्स सिरीज PYQ तर मॅडम मी पूर्ण PYQ शिकवलेली आहे, म्हणजे तुम्हाला मी 12 ते 19 पर्यंत ऑलरेडी शिकवलं पण तरी पण चालू आहे एक PYQ हिस्ट्रीची. संग्राम सर म्हणून आहेत ते पण घेतात आपल्या सकाळीच्या टायमाला, तुम्ही बघत चला ते पण लेक्चर. आता तुम्हाला आठवत असेल की जर प्रकार बघायचे झाले तर याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रकार आढळतात. हा 3 प्रकार कोणते पडतात, एक म्हणजे जगातील मृदेचे प्रकार आहे मित्रांनो, भारतामध्ये आढळणारे प्रकार सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये आढळणारे सुद्धा प्रकार आहेत. महाराष्ट्रामध्ये किती प्रकारच्या मृदा आढळतात तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला, आपण सुरुवातीला काय करू आपण महाराष्ट्राचा विचार करू, किती प्रकारच्या इथे मृदा आढळतात. एक म्हणजे तुम्हाला काळी, ज्याला तुम्ही ब्लॅक सॉइल असं म्हणता काळी मृदा, ठीक आहे, किंवा तिला तुम्ही अजून दुसरं नाव आहे रेगुर मृदा, एक झाली. दुसरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जांभी मृदा, जांभी जांभी कोणत्या एरियात सापडते तेही सांगतो तुम्हाला मी, त्याचं गुणधर्म काय आहे काय नाही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे त्यालाच तुम्ही लॅटरिएट सॉइल सुद्धा म्हणता आणि लाल रंग ज्याला रेड सॉइल असं म्हणता, लाल लाल जी रंगाची सॉइल त्याला मृदा आहे याला रेड सॉइल असं म्हणता, याला लॅटरिएट सॉइल असं म्हणता, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा जे आहे मित्रांनो त्याला आपण गाळाची मृदा, महाराष्ट्रामध्ये सापडते गाळाची मृदा, ठीक आहे. त्याच्यानंतर जो पाचवा आपला जे मुद्दा आहे पाचवा, याच्यामध्ये तुम्हाला गाळाचीला आपण काय म्हणतो ॲल्युवियल सॉइल, ठीक आहे. आता जे दलदल आहे त्या दलदलीची मृदा सुद्धा आहे त्याला आपण काय म्हणतो पेटी सॉइल, दलदल दलदलीची हे जे आहे याला आपण काय म्हणतो पीटी सॉइल.
तर हे जे आहे मित्रांनो, या पद्धतीचं आपलं हे सगळं चालू आहे. हे महाराष्ट्रामधल्या 5 प्रकारच्या मृदा महाराष्ट्रामध्ये सापडतात, हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. जास्त याच्यावरती आपल्याला डीपमध्ये जाण्याची आवश्यकता अजिबात नाही. जर तुम्ही म्हटलात ना की प्रकार अजून महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त तुम्हाला भारतात सुद्धा 2 प्रकार आढळतात. एक असा प्रकार आढळतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी म्हणजे निर्मिती संरचना आणि ठिकठिकाणावरती आधारित मृदा म्हणजे गाळाची आहे, काळी आहे, लाल आहे, जांभी आहे, वाळवंटी आहे, क्षारयुक्त आहे, दलदलीची आहे, पर्वती, हे सगळं तुम्हाला भारतामध्ये आढळतं. आठवतं का? त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या काही गोष्टी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार भारताची जी काही कृषी अनुसंधान परिषद आहे त्याचं त्यांनी सुद्धा इथं वर्गीकरण केलं आहे की आपल्या भारतामध्ये सर्वाधिक जी मृदा आहे ती कोणती आहे. इंटी सॉल्स म्हणून आहे, त्याला इंटी सॉल्स नावाची मृदा ही सर्वाधिक आहे. तिला किती टक्के आहे तर ते मित्रांनो 28% एवढी आपल्या भारतामध्ये ती मृदा आहे. ठीक आहे, बरं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे सुद्धा माहीत असू द्या की जगामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. जगातील कोणते एक पडतात? एक म्हणजे असा मृदेचा प्रकार ज्या मृदेच्या प्रकारामध्ये मित्रांनो एक जुने जे आहे ना जुने वर्गीकरण, ते जुनं वर्गीकरण करता येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन वर्गीकरण, असं तुम्ही 2 जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल. एक म्हणजे असं वर्गीकरण जे 1960 पूर्वीचं होतं, 1960 पूर्वी आणि त्याच्यानंतर ते 1960 नंतरचं, अशा प्रकारचे हे 2 वर्गीकरण जर केले तर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतात की कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्या मृदा आहेत. आता तुम्ही बघा, तुम्हाला जर 1960 पूर्वी तुम्ही गेला तर तुमच्या काय काय लक्षात येतं, इथं विभागीय मृदा आहे. तुम्ही पूर्ण समजून घ्या मी काय, मी शॉर्टमध्ये जरी लिहिलेलं असेल तर तुम्ही इथं पूर्ण सांगतो मी तुम्हाला याचं काय आहे ते. विभागीय मृदा आहे, त्याला आपण झोनल सॉइल म्हणतो, झोनल सॉइल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला आंतरविभागीय मृदा आपण आहे, आंतरविभागीय मृदा. ठीक आहे, विभागीय म्हणजे काय, त्याला इंटर झोनल काउन्सिल असं सॉइल असं म्हणतो, इंटर झोनल सॉइल. तर हे तुम्हाला 1960 पूर्वीचं होतं. आणि तिसरा जो मुद्दा होता तो फार महत्त्वाचा आहे, आंतरस्तरीय, ज्याला आपण अझोनल सॉइल असं म्हणतो, आंतरस्तरीय मृदा, त्याला आपण काय म्हणतो, अझोनल सॉइल, अझोनल सॉइल. हे जे आहे ना हे 3 प्रकार तुम्ही लक्षात ठेवा जे 1960 पूर्वी होत होते प्रकार, आता नाही, आता वेगळं आहे. जे तुम्ही 1960 पुढे गेलात ना तर याच्यामध्ये तुम्हाला फार याच्यामध्ये बदल दिसणार आहे. याच्यामध्ये बदल तुम्हाला 6 प्रकारचा दिसेल. एक म्हणजे एरिडो सॉल्स नावाचं आहे ते प्रमाण, आणि हे प्रमाण तुम्हाला एरिडो सॉल्स नावाची जे वर्गीकरण केलं गेलं 1960 नंतर ते सर्वाधिक आहे, म्हणजे 19.2% एवढा प्रमाण आहे त्याचं जेव्हा वर्गीकरण केलं गेलं होतं. त्याच्यानंतर इन्सेप्टी सॉल्स नावाचं एक आहे ते सुद्धा आहे, त्याच्यानंतर अल्फी सॉल्स, अशा प्रकारचे हे 9 तुम्हाला विभाग 1960 नंतर केले गेलेले आहेत. तर हे प्रकार आहेत याचे, तर हे तुम्ही जर पॉसिबल असेल तर लक्षात ठेवा, नसेल तर सोडून द्या, याच्या व्यतिरिक्त काहीच नसू शकतं. आता मी तुम्हाला आपल्या भारतातील मृदेचं प्रमाण सांगतो. एक छोटासा चार्ट बनवता येते आपल्याला आणि त्या चार्टच्या माध्यमातून लक्षात ठेवण्यासाठी फार सोपं आहे ते, जास्त काहीच याच्यामध्ये. आणि बघा, हे आपल्यासाठी शेतीवर सुद्धा प्रश्न येतात, मृदेवरती येतात, हवामानावर, आणि हे आपल्या महाराष्ट्र असू दे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भातील प्रश्न याच्यावर विचारल्या जातात. तुम्ही जर थोडंफार अनालिसिस केलं तुमच्या लक्षात येऊन जात आहे. आता सॉइल जे आहे आपण त्याला काय म्हणू, सॉइल. त्याच्यानंतर त्याचे टाईप्स काय काय आहेत, टाईप्स, हे टाईप्स इन इंडिया, इंडिया हे जे आहेत ना हे टाईप्स कोणते कोणते आहेत ते थोडक्यात आपण बघू. आता थोडं मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय, की पारंपरिकरित्या भारतीय मृदेची जी निर्मिती आहे ती निर्मिती, तिची रचना, तिचा रंग, तिचं जे संरक्षण आहे यावरून आपल्याला काही तिचे प्रकार पाडता येतात. म्हणजे प्रकार कोणते कोणते आहे तुम्हाला मी दाखवतो. मृदेचे प्रकार असा एक चार्ट बनवा, तुम्हाला भविष्यात तो कामाला येईल. तिची निर्मिती कधी झाली, कशामुळे झाली, काय कारण होतं, कुठे कुठे आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे, तिचं वैशिष्ट्य काय आहे, त्या मृदेचं वैशिष्ट्य,
वैशिष्ट्य, त्याच्यानंतर येते विभाग किंवा तिचं राज्य कोणत्या विभागामध्ये कोणती आहे, याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारल्या जात नाही. हे जर तुम्ही चार्ट चांगल्या पद्धतीचा जर तुम्ही केला तर मित्रांनो तुम्हाला याच्यामधून भरपूर सारं काही गेन करता येतं. आणि हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला मी मागेही सांगलं की डॉक्टर अमोल जगन्नाथ डॉक्टर अमोल संजीवनी जगन्नाथ हे डेप्युटी कलेक्टर आपल्या चॅनलवर ऑलरेडी त्यांनी शिकवलेलं आहे, त्यांचे लेक्चर बघा, त्यांचं स्वतःचं एक पुस्तकसुद्धा आहे, सरांनी भरपूर सारी माहिती सांगितलेलं आहे, गुगलवरती त्यांनी त्यांचं एक पुस्तक आहे, त्या माध्यमातून सरांनी ते मांडणीसुद्धा तशी केलेली आहे, तुम्ही एकदा बघा मार्केटमध्ये ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, चला विभागीय सोयल आणि हे आता या प्रकारामध्ये जर तुम्ही गेलात ना, तुम्हाला मी एक साधं सर्वांना फार आवडणारी एक आयोगाचा पण एक प्रश्न आहे, त्या पहिलाच प्रकार ते म्हणजे काय, गाळाची मृदा. गाळाची म्हणजे काय हो सांगा बरं, एक सेकंड, गाळाची मृदा म्हणजे काय पटकन सांगा, काय सांगता येईल तुम्हाला, सॉरी गाळाची मृदा. त्याच्यानंतर ही जी आहे तुम्हाला या काय तर ही किती टक्के आहे, फॉर एक्झाम्पल साठी याला तुम्ही अल्युवियल सॉइल, चौरस किलोमीटर. ठीक आहे, आता बघा सांगता येईल का तुम्हाला, यस 15 लाख चौरस किलोमीटर ही जी गाळाची मृदा आहे ना, ज्याला अल्युवियल सॉइल आपण तुम्ही म्हणता, ही आहे मित्रांनो. सांगा सांगता येईल का तुम्हाला याच्यातलं, निर्मिती कशी होते, काय तिचे कारण आहे, तुम्ही बघा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये ह्या गोष्टी मित्रांनो सांगितलेल्या आहेत, मी ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर परत सांगतो, तुम्ही ते लेक्चर बघून घ्या, त्या लेक्चरची माहिती घ्या, त्यामध्ये ह्या गोष्टी मी सांगितल्या. आता फक्त तुम्हाला मी रिव्हिजनच्या माध्यमातून एका चार्टच्या स्वरूपामध्ये हे गोष्टी सांगतो, मृदेला विसरून चालता येणार नाही, कारण हे आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक घटकाशी तिचा संबंध आहे, प्रत्येक गोष्ट इवन तुम्ही खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टीचा तिचा संबंध येतो. कालांतरानं तिचा जर आपण ती नाहीशी झाली ती मृदेवरती फार नद्यानी होऊन आलेल्या गाळ हांसून गाळाची दामिनी, ठीक आहे थँक्यू. तर हे जे आहे नद्यानी हजारो वर्ष केलेल्या जे संचयन आहे त्याच्या कार्यामुळं जे तुम्हाला नवीन गाळाची मृदा आहे जी खादर, त्याच्यानंतर जुन्या गाळाची मृदा आहे ती भंगर, आणि तेराई मृदा ज्याला आपण भावर म्हणतो, आणि असुपीक मृदा ज्याला आपण उसार म्हणतो, अशा प्रकारची जी आहे या निर्मितीपासून ह्या गाळाची मृदा तयार होते. निर्मिती कशी झाली, काय काय निर्मिती होते मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगतो. पण एक म्हणजे हजारो वर्षानंतर तुम्हाला नद्यांच्या संचयनामुळं नद्यांच्या हजारो वर्ष, ठीक आहे, तर त्या प्रक्रियानंतर ते त्यांच्या संचयनामुळं हे कार्यामुळं ते वाहून आलेली त्याची निर्मिती आपलं तयार होते. त्याच्यानंतर तिची अजून एक आहे जे म्हणजे नवीन गाळाची मृदा, नवीन गाळ, त्या नवीन गाळाची मृदा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण काय, त्याला आपण खादर असं म्हणतो, खादर खादर. भांगार सुद्धा आहे, भांगर भांगर, ठीक आहे. त्याच्यानंतर भावर भाबर असं भाबर, आणि उसार ह्या जे आहे हे काय आहे तर ते तुम्हाला जुन्या गाळाची मृदा, नवीन गाळाची मृदा, तेराई मृदा, असुपीक मृदा, त्याला ते जे नाव आहे मित्रांनो, ठीक आहे, हे थोडंसं लक्षात घ्या. त्याच्यानंतर येतं सुपीक मृदा, याचं वैशिष्ट्य काय, तर ही जी आहे आपल्या गाळाची मृदा ही कशी आहे तर ही खूप सुपीक आहे. ही काय आहे, खूप सुपीक आहे ही मृदा, खूप सुपीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये कोणतं प्रमाण आहे तुम्हाला ह्या सुपीकमध्ये, ज्याच्यामध्ये पोटॅश आणि चुना याचं प्रमाण तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर ह्युमस जो आपला वरचा थर आहे 2.5 जो त्याचे जाडी म्हणजे आहे त्या प्रमाणामध्ये दिसतो तुम्हाला, आणि याच्यामध्ये ह्युमस नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कसं असतं तर ते प्रमाण कमी असते. कशा कशाचं, नायट्रोजन, त्याच्यानंतर कशाचं येतं फॉस्फरस, आणि हे जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी असते, कमी, बरोबर का. आता हे कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला भेटेल, ह्युमस पण आहे, अगदी बरोबर आहे, ह्युमस ह्युमस
बघा हे कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या विभागामध्ये सांगता येईल का? तर भारतीय जे मैदानी प्रदेश आहे, ते आपण ज्याला पेनिन्सुला म्हणतो, द्वीपकल्पीय पठार ज्याला म्हणतो, पंजाब हरियाणा जे आहे तुम्हाला पंजाबमध्ये बघायला मिळतं, हरियाणामध्ये बघायला मिळते, किंवा तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर गेला तर तुम्हाला तिकडे सुद्धा बघायला मिळते, आणि बिहारमध्ये सुद्धा ही मृदा बघायला मिळते. मित्रांनो, हे जे विभाग आणि त्याचे राज्य, आणि याच्यामध्ये काय बरं, तर याच्यामध्ये तुम्हाला गोदावरी नदी आहे, कावेरी नदी आहे, कृष्णा नदी आहे, तापी नदी आहे, त्याच्यानंतर तुम्ही नर्मदा नदी आहे. तुम्हाला या सगळ्या खोऱ्यामध्ये या प्रकारची तुम्हाला मृदा सापडते. ती म्हणजे कोणती? गाळाची. तिचं निर्मिती कशी झालेली आहे हजारो वर्षानंतरच्या, त्याच्या नवीन जुनी, त्याच्यामध्ये खादर आहे, भांगर आहे, भावर आहे, उसार आहे. त्याच्यानंतर वैशिष्ट्य काय बघितलं आपण, ही खूप सुपीक असते, याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस हे कमी प्रमाणामध्ये असते, जे ह्युमस वगैरे आहे. आणि हे विभाग कोणते आहेत तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ज्याच्यामध्ये गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, ओडिसा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश हे सगळे, त्याच्यामध्ये ह्या नद्या, गोदावरी वगैरे, तुम्ही तापी वगैरे बघितल्या, तर हे त्याच्या भागचा मागचा उद्देश. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुम्ही सगळ्या जर केलं तर तुमचं काम इथंच संपून चाललं. तुम्हाला फार जास्त याच्यावरती परत वर्क करण्याची गरज नाही. मी तुम्हाला दुसरं सांगतो, ते तुम्ही स्वतः करा, सेल्फ करा. हे काळी मृदा हे मी शिकवलेलं आहे ऑलरेडी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, जस्ट तुम्हाला ते पुट करायचं, फील करायचं, आणि तुम्हाला त्याच्या मायक्रो नोट्स काढून आपल्याला रेडी ठेवायच्या रिव्हिजनसाठी. ठीक आहे, हे 2 नंबरला येते. तुम्ही तसंच करा, त्याची निर्मिती कशी झाली, जसं डेक्कन लावा द्वीपकल्प पठार आहे ते पसरल्यामुळं, किंवा निज ग्रेनाईट खडकापासून नायट्रोजन आणि फॉस्फरसची कमतरता असल्यामुळं त्याची निर्मिती झालेली आहे, ती काळी मृदा आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय, तर पोटॅश, चुना, कॅल्शियम, अल्युमिनियम हे जे प्रमाण आहे, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण आपल्याला बघायला मिळतं, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये असतं, लोह आणि मॅग्नेशियममुळे याचा जो रंग आहे तो रंग काळा आहे तेही आपण बघितलं. अजून रंगाचा जर विचार केला तर रंग तुम्हाला याच अगोदरच्या लेक्चरमध्ये काय झालं, ज्याची मृदाचा लेक्चर सुरुवात केली होती, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, महाराष्ट्र पठार असू द्या, सौराष्ट्र आहे, किंवा तुम्ही मालवा, कर्नाटक, जे दक्षिण तामिळनाडू, तो राजस्थान वगैरे, हे जे पठार आहेत, मध्य प्रदेश वगैरे, या पठारामध्ये तुम्हाला ही प्रकारची काळी मृदा बघायला मिळते. असंच तुम्ही त्याचा समजून घ्या. तिसरा जो मुद्दा आहे माझा, त्याला लाल मृदा आपण म्हणतो, लाल. आणि ही 3 नंबरला आहेत. ही काय आहे, याला लाल, किंवा तुम्ही तिला अजून एक पिवळी पण सोबतच कन्सिडर करू शकता, पिवळी. तर ही जी आहे 3 नंबरला मृदा येते मित्रांनो, ज्याचं प्रमाण तुम्ही बघितलं तर ही प्राचीन रूपांतरित खडकापासून मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये निर्माण झालेली आहे. लाल पिवळ याचा तुम्हाला प्रकार दिसतो आहे. ठीक आहे, एवढं लक्षात आलं का, एवढं आपण बोलतोय. त्याच्यानंतर इथं जांभी, 4 नंबर, जांभी मृदा, हे सगळं इथे तुम्हाला बघायचं आहे. याच्यामधून फार काही तुम्हाला गेन करता येईल, ऑलरेडी झालेलं आहे, जस्ट तुम्हाला फील करायचं. अशा प्रकारच्या मित्रांनो 5, 7, 7, 8 आहेत भाग, ते तुम्ही समजून घ्या. पुढे अजून तुम्हाला मी सांगतो, अजून काय आहे 5 नंबरला. 5 नंबरला तुम्ही वाळवंटी, वाळवंटी मृदा घ्या. ती कशी आहे वाळवंटी, ही वाळवंटी जीची निर्मिती कशी झाली, तर वालुकामय प्रदेशामध्ये उष्णतेच्या काही जे अपक्षय प्रक्रियेनं, ज्याला आपण मेकॅनिकल वेदरिंग जे म्हणतो, ती मृदा तयार होत असते. आणि ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये या थराचा पांढऱ्या रंगाचा थर याच्यामध्ये जमा होतो. आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे, ज्याचं वैशिष्ट्य जर बघितल्यानंतर, विभाग जो आहे त्याच्यामध्ये पंजाब येतं, हरियाणा येतं, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हे सगळे राज्य याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर येतं 5, 6 नंबरला क्षारयुक्त. क्षार मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हे प्रकार क्षारयुक्त. मित्रांनो, सुपीक जमिनीवरती क्षार जेव्हा जमा होऊन जमिनीची खारी वाढते त्यावेळेस, आणि याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये थर याच्या हा सुद्धा थर वर येतो, आणि याच्यामध्ये सुपीकता वगैरे, जे नायट्रोजनचं प्रमाण आहे ते याच्यामध्ये प्रमाण कमी असते. आणि तुम्ही अजून बघितलं तर सुंदरबन, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, बिहार वगैरे आहे, या राज्यामध्ये तुम्हाला या प्रकारची मृदा क्षारयुक्त. 7 नंबरला मित्रांनो दलदली, दलदलीची जी वाळू आहे, दलदल, दलदलीची मृदा, ती जी मृदा आहे या मृदेवरती तुम्हाला बघायला द्यायला, आपण पिटी सॉईल असं म्हणतो, पिटी सॉईल, ही जी पिटी सॉईल आहे त्या मुसळधार पाऊस आणि दमट हवामानावर जेव्हा ती असते, त्या प्रकारामध्ये तिची निर्मिती कशी होत असते, या
प्रदेशात होते आणि सेंद्रिय घटकापासून निर्मिती होत असते, खडकाचा प्रकार, हवामानाचा, जे यानुसार ते सगळ्याचे गुणधर्म तिच्यामध्ये बदलत राहतात. आणि हे प्रमाण ह्युमस जास्त प्रमाणामध्ये आढळतं. पोटॅश किंवा फॉस्फरस घ्या, चुना घ्याचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणामध्ये. चहा कॉफी या पिकासाठी ही जी मृदा असते ही पोषक अशी, ज्याला कोणती मृदा, दलदलीची, लक्षात घ्या. ठीक आहे, चल सॉरी, दलदलीची चहा कॉफीसाठी नाही तर ती म्हणजे पर्वतीय मृदा म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे, गडद काळ्या रंगाची असते दलदलीतली मृदा, गडद काळ्या रंगाची, काळा रंग असतो तिला. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला मी सांगितलं. आणि आठवा नंबर जो आहे तो पर्वतीय आहे, ही तुम्हाला कॉफीसाठी वगैरे फार महत्त्वाची असते. आणि आठ नंबरची जी आहे, ठीक आहे, याच्यामध्ये खडकाचा प्रकार वगैरे याच्यानुसार त्याचे गुणधर्म हमेशा हे बदलत असतात. चला, एवढं आलं लक्षात? कॉफी, चला एवढं आलं का लक्षात? काही डाऊट याच्यामध्ये? याच्यामध्ये काही डाऊट का? पुढे जायचं शेवटी? थँक्यू, जायचं पुढे. ठीक आहे, आता मी तुम्हाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मृदेचं जे धूप आहे ते शेवटचं सांगतो आणि आपण मग हे लेक्चर पूर्ण होते मित्रांनो आपलं. तुम्हाला मी परत एकदा, जर कोणाला अजिबातच माहिती नसेल तर इथं फार सुंदर पद्धतीने ह्या इथं व्याख्या केली आहे, मृदेची व्याख्या. तुम्ही बघा काय असते काय नाही, तिची प्रत्येक उदाहरणं देऊ देऊ आपण इथे केली अशा प्रकारची. तुम्हाला ही बघा कोणत्या कोणत्या प्रकारची तुम्हाला मृदा दिसते, या डायग्रामच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर हे एक वेळेस बघा. आता महाराष्ट्रातील मृदेचा जो प्रकार आहे हा प्रकार आपण बघितला. मृदेच्या प्रकारामध्ये काळी मृदा कशी आहे, जांभी मृदा कशी आहे, त्याच्यानंतर गाळाची, गाळाची नंतर आपण बघितलं पुढे तांबडी पिवळसर मृदा कशी आहे, हे ऑलरेडी या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, हां, ज्यांना माहिती नसेल, नवीन असाल तुम्ही तर मित्रांनो तुम्ही ते अगोदर लेक्चर झालेलं आहे, आधीचे लेक्चर तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुमचे हे डाऊटसुद्धा क्लिअर होऊन जाते. आता आपण थोडासा एंडला जाऊ आणि थोडासा महाराष्ट्राच्या संदर्भात घेऊ. विशेष महाराष्ट्र हा पूर्व मुख्य दोन्हीही साठी फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा जे आहे मृदा त्यामध्ये काय काय आहे बरं, हे धूप. आता हे धूप ज्या गोष्टीचा घेतला तर त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मृदेच्या धुपीमुळे होणारा जो ऱ्हास आहे ते किती होतो प्रमाण, तर मित्रांनो तो प्रमाण जर तुम्ही टनामध्ये वगैरे जर मोजण्याचा प्रयत्न केला ना, 775 टन म्हणजे मिलियन टन एवढा जे आहे त्या त्या याच्यापासून ऱ्हास होत आहे. ठीक आहे, चला एक्झाम्पल कोकण बघू. कोकण, कोकण आता या कोकणामध्ये धुपेचं कारण काय बरं, जी धूप होते त्या काय कारण आहे तिचं, कोकणामध्ये, कोकणाचा जर विचार केला कोकणामध्ये. कोकणामध्ये धूप कशी होते आता थोडक्यात बघा. कोकणामध्ये जी धूप आहे हिचे कारण काय आहेत, कोकणामध्ये मी तुम्हाला विभागानुसार सांगतो, तीनच विभाग पडतात, फार जास्त विभाग पडत नाहीत. धूप जे आहे त्याच्यामध्ये
तीव्र उतार आणि पावसाचं अधिक प्रमाण, त्याच्यामुळं मृदेची धूप होते. पहिलं लिहून देतो वाटल्यास, तीव्र उतार आहे आणि उतार असल्यामुळं आणि पाऊस, पावसाचं अधिक प्रमाण. ठीक आहे. दुसरं आहे मित्रांनो, ते म्हणजे वेगानं वारे, वारे जे आहेत त्या वेगाने वारे आणि शेवटी आहे जंगल तोड. या प्रकारचं ठीक आहे. थँक्यू जाधवजी, थँक्यू. ठीक आहे, चला. तर हे कोकणामध्ये ही त्याची कारणं आहेत धूप होण्याची. याला जर तुम्हाला हे वाचवायचं असेल किंवा याला जर तुम्हाला सस्टेन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला एक कारण आहे ते म्हणजे तुम्ही वनीकरण याच्याकडे थोडंसं भर द्यावं लागेल. आपण वनीकरण जर केलं किंवा आपण त्याच्यामध्ये कुंटूर जी शेती आहे ती शेती करावी लागेल, त्याच्यानंतर ग्रेडेड चर, त्याच्यानंतर बेंच टेरेस किंवा हे सगळे तुम्हाला याचा उपाय याच्यावरती आहे. त्याच्यानंतर पश्चिम घाट तुम्ही जर बघितला, दुसरा भाग आहे आपला पश्चिम घाट आणि तिसरा आहे आपला महाराष्ट्र पठार. आता पश्चिम घाटाचं प्रमाण काय आहे बरं, पश्चिम घाट, पश्चिम घाटामध्ये तुम्हाला जेव्हा मृदा ही तिची धूप होते, तिची कारण काय काय धुपेची, तर याच्यामध्ये जंगल तोड होते जास्त प्रमाणामध्ये पश्चिम याच्यामध्ये, तर ती म्हणजे जंगल तोड, जंगल तोड. त्याच्यानंतर शेतीसाठी ती जंगल तोड केली जाते आणि या जंगल तोड शेतीसाठी जर केले तर जास्त प्रमाणामध्ये तिची काय होते, धूप होते. आणि याला जर आपल्याला सस्टेन करायचं असेल किंवा याचं संवर्धन करायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला उपाय काय आहेत तेच परत एकदा सांगतो, ते म्हणजे वनीकरण. आपल्याला जास्त प्रमाणामध्ये असं करणं गरजेचं आहे. नागरीकरणावरती नियंत्रण, जे तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जंगलाच्या जंगल पहाडाच्या पहाड तोडतोडू आपण मोठ्या मोठ्या बिल्डिंग जे बांधतो त्याच्यावर एक ना एक दिवस ते आपल्यालाच हाहाकार त्याच्यावरती होणारच आहे आणि तो आपल्याला त्याचा मानवाला त्याचा त्रास होणारच आहे भविष्यामध्ये. नियंत्रण करणं ह्याही गोष्टीवरती आपल्याला गरज आहे. त्याच्यानंतर जी नैसर्गिक प्रवाहाचा वेग कमी करण्यासाठी जे मोठे मोठे बांध आहे ते बांध टाकायची गरज आहे आपल्याला. तर हे आपल्याला जंगलतोड आणि ज्याची जे पश्चिम घाटामध्ये ज्याची धूप होते त्याच्या प्रमाणामध्ये हे कारण आहेत मित्रांनो. आणि शेवटी जे आहे त्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणतो. आणि हे महाराष्ट्र पठार काय सांगतं, ज्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र पठारामध्ये बघा, आता हे महाराष्ट्र पठार कोणतं आहे, या महाराष्ट्राच्या पठारामध्ये जेव्हा मृदेची धूप होते काय कारण आहेत, अति चराई, वृक्षतोड, पूर समस्या, वादळ, शेती, शेतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड, हे जे आहे ही कारणं आहेत मृदेच्या धुपीची. ही काय आहेत, कारणं आहेत, कारणं मृदा जी आहे तिच्या धुपेची. आता ही जेव्हा कारण आहे तर बरं याच्यावरती तुम्हाला काही आहे का दिलेलं की बाबा चला आपण हे तिचं संवर्धन करायचं असेल तुम्हाला काय करू शकता, तर तुम्ही चराई नियंत्रण करू शकता. चराई नियंत्रण, बरं. याच्या व्यतिरिक्त काय करू शकता अजून तुमच्याकडे, तर ते म्हणजे
तुम्ही वनीकरण करू शकता मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला डिफॉरेस्टेशन जे जबाबदार आहे त्याला फार मोठं आहे ते आणि करणं गरजेचंच आहे वनीकरण म्हणून. आजच्या घडीला फार मोठं मोठं त्याच्यावरती लक्ष दिला जातो. मोठे मोठे तुम्हाला बांध आहे ते बांध बांधायचे, ते बांध टाकणे ते पण गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या चर खोदणे किंवा वॉटर शेड मॅनेजमेंट हे तुम्हाला असलंच पाहिजे. मॅनेजमेंट अशा पद्धतीचे ह्या सगळ्या गोष्टी जर असाल तरच तुम्हाला ते पॉसिबल होऊ शकते, अदरवाईज नाही. आपल्याला एक ना एक दिवस या परिस्थितीला सामोरं जावंच लागणार आहे आणि त्याला याचा परिणाम हा मानवालाच भोगावा लागणार आहे, हे विसरू नका. ठीक आहे, चला मी तुम्हाला परत एकदा मित्रांनो परत आपण सर्वांना जाता जाता कोणाला माहिती नसेल तर आपले आपला हक्काचा माणूस सचिन ढवळे सर, सचिन राजाराम ढवळे सर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रहारचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांना बऱ्याच दिवसापासून शिक्षणामध्ये फार त्यांचं मोलाचं योगदान आहे मित्रांनो. ह्याचं आता तुम्ही बघा, जर बघितलं असेल तुम्हाला सध्याला सगळीकडे एकच नाव चालू आहे आणि इतिहास घडत नाही घडवतात आता त्याच्यामध्ये, आणि तो घडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, फक्त तुमची साथ पाहिजे. आणि सगळे जेवढे मित्र आहेत आपले औरंगाबाद विभागाचे, त्याच्यामध्ये औरंगाबाद जालना परभणी नांदेड हिंगोली, मित्रांनो हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपल्या हक्काच्या माणसाला तुम्हाला निवडून द्यायचं आहे. आपला माणूस गेला म्हणजे आवाज उठवायलाही आपल्या समस्याला पण बऱ्याच गोष्टी आहेत जे मांडू शकते. याच्या अगोदर जेव्हा काहीच नव्हतं तेव्हासुद्धा मांडल्या, कोणतेही म्हणजे म्हणतो ना आपण कोणतेही बेनिफिट न घेता, कोणतीही अपेक्षा न करता. ठीक आहे, चला भेटूया आपण परत उद्या 10:30 वाजता. थँक्स, बाय. आणि उद्या परत सांगतो, एक टाईम चेंज होईल आपल्या इकॉनॉमीचा 2 दिवसानंतर, पण बाकी कंटिन्यू असेल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करा. हां, जाऊ, ठीक आहे ठीक आहे.